आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. वहिनी आम्ही सदैव तुमच्या पाठीशी. मांगूरकरांनी दिले आमदार जोल्ले वहिनींना 849 लीड. नुकत्याच पार पडलेल्या कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीमध्ये निपाणीच्या भाजपचे उमेदवार आमदार शशिकला जोल्ले यांनी 5 वर्षात केलेल्या विकास कामांना पसंती देताना येथील जनतेने विरोधकांपेक्षा 849 इतक्या प्रचंड अधिक मताधिक्य आमदार जोल्ले वहिनींना दिलं आहे. काल निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी चौकाचौकात फटाक्यांच्या आतिषबाजी केली, गावातून रॅली काढली, ठिकठिकाणी साखर वाटप करण्यात आली व आनंद उत्सव साजरा केला. यावेळी मांगूर भाजपा अध्यक्ष मल्लाप्पा चौगले, माजी जिल्हा पंचायत सदस्य विलासराव बोधले, पापा पाटील, तालुका पंचायत सदस्य वीरेंद्र माने, युवा नेते स्वप्नील माने, ग्रामपंचायत सदस्य भरत पाटील, अण्णासो कोगनोळे, सुरेश सांगवडे, राकेश पाटील, निपाणीचे मायनॉरिटी उपाध्यक्ष प्रदीप चौगले, विनोद बोधले, राजू घोडके, शिवाजी बागे, बाबू मुल्ला, संजय पाटील, संदीप पाटील, बाबासो नेजे, अलका पाटील, सतीश इंग्रोळे, अकबर चोरगस्ते, विजय भोरे यांच्यासह शेकडो भाजप कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. महानकर न्यूज साठी मांगूरहून तानाजी बिरनाळे. जोल्ले वहिनींच्या झालेल्या विजयाचं श्रेय समस्त निप्पाणीकरांनी, निप्पाणीकरांचं हे विजय म्हटलं का आवडलं नाही, कारण जोल्ले वहिनीने 753 कोटी निपाणी मतदारसंघात 753 कोटीचा जो विकास केला त्या विकासाचंच हे फळ आहे आणि संपूर्ण राज्याचं लक्ष या निवडणुकीकडे लागले होते. अनेक एक खासदार आणि 3 आमदार ही निवडणूक एकदम प्रतिष्ठेची करून कुठल्याही परिस्थितीत वहिनींचा विजयाचा वारू रोखायचा असा निश्चय केला होता, परंतु मतदारसंघातील सर्व नागरिकांनी वहिनींच्या या विकास कामाला महत्व दिलं व त्याचं 8500 इतकं मताधिक घेऊन त्यांचा विजय संपादन केलं. तसंच आम्ही मांगूरमधून सर्व नागरिकांना सुरुवातीपासून सांगत होतो की वहिनींच्या विकासाला आम्ही साथ द्यायची आणि खरोखरच मांगूरमधील सर्व मतदार बंधूंनी वहिनींच्या कामा वहिनीने मांगूरमध्ये केलेल्या या विकास कामाचं पोचपोती म्हणून मागील पेक्षाही त्यांनी 849 दीड आम्ही मांगूरमधून वहिनींना दिलं, त्यामध्ये सर्व मतदार बंधुभगिनींचा व सर्व कार्यकर्त्यांचं मी आभार मानतो आणि इथून पुढं प्रत्येक नागरिकाचं प्रत्येक सर्वांचं असंच आम्ही इथून पुढं काम करत राहू अशा पद्धतीनं आम्ही भावी देतो.